10 सेकंदाच्या 10 बातम्या पाहिल्यानंतर आता महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य रोड शो, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खास उपस्थिती। राज्यात बदल्यांमध्ये सावळा गोंधळ सुरूच, दर ठरवून बदल्या केल्या जात असल्याचा अजित पवार यांचा पुन्हा आरोप। धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि भाजपात जोरदार बॅनर वॉर, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झळकले बॅनर। राज्यातील दंगलीच्या घटनांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्यपालांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूनं डोकं वर काढलं, 2 आठवड्यात 15 रुग्णांची नोंद, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आणि गोंदिया शहरात दूषित पाण्याचा पुरवठा, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त, नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। आणि मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाची दुरवस्था, लाखो रुपयाचा केलेला खर्च पाण्यात, धरणाच्या दुरुस्तीची मागणी। आणि आता 25 मिनिटात 50 बातम्या। वर्ध्यातील बोगस कपाशी बियाणं कारखाना प्रकरणी मुख्य आरोपी राजू जयस्वालच्या घरी 28,20,000 रुपयांची रोख रक्कम सापडली। ही रक्कम बोगस बियाण्यांच्या विक्रीतून आली असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी आरोपीच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात जादा दरानं युरिया खताची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुणवत्ता नियंत्रण पथकानं कारवाई केली। या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे। मसोली गावात आज जंगली हत्ती दिसल्यानं ग्रामस्थांनी भीतीची गाळण उडाली। संपूर्ण गावात सकाळच्या सुमारास हत्ती बिंधास्तपणे सर्वत्र फिरत होते। मागच्या 11 वर्षांपासून या भागात जंगली हत्तींचा वावर अधिकाधिक होऊ लागलाय। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश तापाची साथ आहे। भानखेड आणि सवना या गावात सर्वाधिक रुग्ण असून भानखेडमध्ये या तापामुळे 2 मुलांचा 1 गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळा सुरू होताच डेंग्यूनं डोकं वर काढलंय। जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसात 15 डेंग्यूचे रुग्ण सापडले। शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 6 रुग्णांचा यात समावेश आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल 1 वर्षांपासून खासगी कामाकरता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोग्य विभागातील 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार सुरू होता। या प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकासह तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये श्रीधर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य पालखी काढण्यात आली। शहराच्या प्रमुख मार्गानेही पालखी निघाली होती। या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती छापल्या जातात, मात्र जाहिरातींसाठी पैसा येतो कुठून असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे। तर विरोधी पक्षातील आमदारांना शिंदे फडणवीस यांच्याकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। यासोबतच पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। अंमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रोड शो झाला। या रोड शोमध्ये अजित पवार, जयंत पाटील सहभागी झाले होते। मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या रोड शोला हजेरी लावली। फटाक्यांची उधळण करण्यात आली, फुलांची उधळण करण्यात आली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं गेलं। संजय राऊत यांना आलेल्या कथित धमकी प्रकरणी मयूर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। या अटकेवरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। आपल्या विरोधात हे सगळं षडयंत्र असल्याचा दावा करण्यात येतो आहे।
महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम युती सरकार करत आहे, त्यामुळे दुसरे कोणतेही पक्ष महाराष्ट्रात आले तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवायचा असेल त्यामुळे आजूबाजूच्या राज्यात त्यांना विस्तार करणं गरजेचं आहे, मात्र याचा परिणाम आमच्यावर होणार नाही असं शंभूराज देसाई यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात मागच्या आठवड्याभरात धार्मिक तणाव निर्माण झाला असून या घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडे केली आहे. महाराष्ट्रामध्ये 50,000 शिक्षकांची भरती होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. पहिल्या टप्प्यात 30,000 शिक्षकांची भरती होणार असून प्रत्येक शाळेत वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर बॉर रंगलं होतं. भाजपनं मोदी 9 कार्यक्रमाच्या निमित्तानं लावलेल्या बॅनरसमोर ठाकरे गटाकडून भकास 40 नावाचे बॅनर लावण्यात आले, मात्र पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर हटवले. वर्ध्यात माजी आमदार राजू तोळसाम यांनी आपल्या वाहनावरील विधानसभा सदस्य आमदार अशा आशयाचं पोस्टर हटवलंय. न्यूज 18 लोकमतनं यासंदर्भात बातमी दाखवली होती. बातमी दाखवताच तोळसाम यांनी वाहनावरचा स्टिकर हटवला. मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. केसरकर यांनी शिर्डीत पहाटेच्या काकड आरतीला हजेरी लावली. अकोल्याच्या खदान पोलीस स्थानकाच्या हद्दीत 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला परराज्यात नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुलीचे आई वडील पुण्यात राहत असून रामदीन चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये शेकडो झाडांची पडझड झाली. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकाकडून लखपत परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर पडलेली झाडं तातडीनं हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. भूडसह गुजरातच्या किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल झालाय. चक्रीवादळाच्या नंतर भूजमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, त्यामुळे भूजमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. दरम्यान एनडीआरएफच्या कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. गुजरातच्या मांडवी परिसरात चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. सध्या मांडवीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय. वेगवान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे. गुजरातच्या नलियामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली. एका पेट्रोल पंपाचंही मोठं नुकसान झाल्याची दृश्य समोर आली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडून 60,000 रुपयांच्या रकमेची मागणी त्यांनी केली होती. यातील 50,000 रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढचा प्रवास खोळंबलेला आहे. नैऋत्य मोसमी वारे 15 जूनला मुंबई महाराष्ट्र व्यापतील अशा प्रकारचा अंदाज खोल ठरलाय. आता 23 जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र जून महिना निम्मा ओसरला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. आणखीन किमान 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल असं मुंबई मनपाच्या प्रशासनानं म्हटलंय. त्यामुळे मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणीकपातीला सामोरं जावं लागू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. मलिक गेल्या वर्षभरापासून किडनीच्या विकारावरच्या उपचारांकरता कुर्ल्यातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. मलिक यांच्या तब्येतीबद्दल नव्यानं दाखल केलेल्या वैद्यकीय अहवालावर आज ईडी आपली भूमिका कोर्टात स्पष्ट करेल. गर्भवती महिलेकडे आधार कार्ड नसल्यानं उपचार नाकारल्याची घटना राजावाडी रुग्णालयात घडली. या घटनेनंतर अनेक संस्थांनी व्यक्त केलेला रोष पाहता मुंबई मनपाच्या कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट इशारा दिला. आधार कार्ड नसल्याच्या कारणानं गर्भवती महिलेवर उपचार किंवा तपासणीविना परत पाठवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यातील नागरिकांमधील वाढत्या स्थूलपणाची समस्या लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागानं स्थूलपणा जनजागृती आणि उपचार एक अभियान हाती घेतलंय. राज्यातील सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या स्थूलपणाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 19 ते 26 जूनच्या दरम्यान
राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवली जाईल। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे इथे आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा आणि शुभारंभाचा सामना पुणे इथल्या गहुंजे मैदानात पार पडला। आयपीएलमधील स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने पहिल्या सामन्यातील धडाकेबाज अर्धशतक, सिने अभिनेत्री अमृता खानविलकरचं नृत्य सादरीकरण, महिला क्रिकेटपटूंचा सन्मान हे या पहिल्या दिवशीच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं। वसईच्या कामण परिसरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत। एकाच दिवशी दुपारी जावयाने सासऱ्यावर चाकूने हल्ला केला, यानंतर रात्री त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली। इब्राहिम शेख असा आरोपीचं नाव असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। गोंदियामध्ये सर्व शासकीय आणि अशासकीय कार्यालयात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। या हेल्मेट सक्तीचं पालन न करणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना आता दंड भरावा लागणार आहे। मुंबईमध्ये नो हॉकिंग डे मोहिमेच्या दरम्यान विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या 2116 चालकांवर कारवाई करण्यात आली। या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। मुंबईसह राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील 11वी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली। यात काही सुधारणा असल्यास 2 दिवसात त्या केल्या जातील। पहिली गुणवत्ता यादी ही 19 जूनला जाहीर केली जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच युतीमधला वाद मिटवलाय। युती धर्माचं पालन करण्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षातल्या नेत्यांना समज दिल्याचं कळतंय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत, तर दुपारी थोरगावमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते हजेरी लावतील। यानंतर निगडीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचं अनावरण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिवमध्ये असतील। कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विविध विकास कामांची ते माहिती घेतील, पाहणी करतील। त्यासोबतच काही नव्या कामांचा शुभारंभ सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। यासोबतच मोदी ॲट 9 या कार्यक्रमातही त्यांची जाहीर सभा होणार आहे। गेल्या 50 वर्षात झाली नाही इतकी कोंडी कापूस उत्पादकांची सध्या झाले, यावर गुलाबराव आणि गिरीश भाऊंची दातखिळी बसली का अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी